सांगलीतील शंभरपुटी छत्रपती शाहू महाराज मार्गावरील बव्हाण हॉस्पिटल शेजारी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांच्या अंबज्ञ महा ई सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते फित कापून श्रीफळ वाढवून करण्यात आले. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग 17 नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील, सामाजिक कार्यकर्ते राहुल ढोपे पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते महादेव ढोपे पाटील यांच्या प्रयत्नांनी नागरिकांसाठी शासकीय दाखला सोयीस्कररित्या वेळेत वाचावा या निमित्ताने अंबज्ञ महा ई सेवा केंद्राचे स्थापना करण्यात आली. तरी गरजू नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील यांनी केले. तसेच आमदार गाडगीळ यांच्यासह सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, सभागृह नेते विनायक सिंहासने, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे, नगरसेवक लक्ष्मणभाऊ नवलाई, भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा उर्मिला बेलबलकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, मनोजभाई सारडा, पुरवठा निरीक्षण अधिकारी रवींद्र उन्हाळे, पुरवठा निरीक्षक गोपीचंद बडर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नमस्कार. आजपासून माझ्या ऑफिसमध्ये म्हणजेच प्रभाग क्रमांक 17 येथील शंभरकुटी रोडवरील भव्हाण हॉस्पिटलला लागून जे आपलं कार्यालय आहे, या कार्यालयामध्ये आपल्याला सर्व शासकीय दाखले जे आहेत ते मिळणार आहेत. तर सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना आवाहन करते. त्याचबरोबर आपल्या सोयीसाठी हे ऑफिस आम्ही माझ्याच कार्यालयामध्ये सुरू केलेलं आहे, तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आपले लाडके कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वातीताई शिंदे असू देत किंवा उपाध्यक्षा उर्मिलाताई बेलवलकर असू देत, त्यानंतर आमचे प्रदेशाध्यक्ष दीपकबाबा शिंदे असू देत यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे. त्याचबरोबर शेखरसाहेब इनामदार आणि ज्येष्ठ आमचे नेते सर्वांनी इथं आम्हाला उपस्थिती लावून आम